न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण या टॉपिकमधील पुढचा पॉईंट आता न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत अंडरलाईन केलेल्या या सिद्धांताकडे बघा जे वाक्य अंडरलाईन केलेलं आहे विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते हे आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच विश्वामध्ये असणारी प्रत्येक वस्तू ही इतर वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते आणि हे जे बल आहे आकर्षणाचं ते आकर्षणाचं बल त्या दोन्ही वस्तूंचे जे वस्तुमान आहे त्यांच्या गुणाकाराशी समानुपाती राहील आणि त्या दोन वस्तूमधील असलेल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते आता या ठिकाणी परिचयशास्त्रज्ञांचा योहानस केपलर यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे कारण न्यूटनने जो कोणता आपलं वैश्विक गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत मांडला हा सिद्धांत केपलरच्या नियमाच्या आधारावरच त्यांनी मांडलेला आहे तर केप्लरने जे ग्रहांच्या स्थितींचा आणि त्यांच्या गतीचं जे निरीक्षण केलं आणि त्यावरनं त्याने जे केप्लरचे तीन नियम मांडले त्या तिन्ही नियमांचा उपयोग करून न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या ठिकाणी दिलेला आहे त्या परिचय शास्त्रज्ञाचा युहानस केप्लर पंधराशे एकाहत्तर ते सोळाशे तीस त्यांचा कार्यकाल एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ व तज्ज्ञ होते सन सोळाशेमध्ये तिप्रागमधील टायकोब्राहे या प्रसिद्ध खगोल खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले सन सोळाशे एकमध्ये टायकोब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर केप्लर यांना त्यांचा उत्तरेधि दि, उत्तराधिकारी शाही गणितज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आले ब्राहे यांनी केलेल्या ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे वापरून केप्लर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले तर ब्राहे टायकोब्राहे यांनी जे ग्रहांच्या स्थानाचे निरीक्षणे करून जे कोणता डाटा कलेक्ट केलेला होता त्याच्या आधारावर केपलर यांनी ग्रहांच्या स्थिती गतींचे नियम शोधून काढले त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या नियमात नियमाच्या शोधात उपयोगी पडले आता पुढे जो वैश्विक न्यूटनने दिलेल्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार काय सांगितलं की समजा एम वन आणि यम टू म्हणजे दोन या ठिकाणी वस्तू दिलेल्या आहे ज्यांचं वजन यम वन आणि यम टू आहे दोन्हीही वस्तू न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार दोन्हीही वस्तू एकमेकांवरती विशिष्ट आकर्षणाचा एक बल एकमेकांवरती प्रयुक्त करतात तर जो यफ आहे हे प्रत्येक यम वन आणि यम टू वस्तूने एकमेकांवर प्रयुक्त केलेलं बल आहे आणि स्मॉल डी या ठिकाणी दोन्ही वस्तूंमधील अंतर तर न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी आकृतीमध्ये यम वन आणि यम टू वस्तुमान असलेल्या दोन वस्तू दाखवल्या आहेत डी हे त्यांच्यामधील अंतर आहे या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षणाची बल कॅपिटल यफ हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते तर यफ डायरेक्टली प्रपोर्शनल एम वन इंटू यम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर म्हणजे जो आकर्षणाचं बल आहे यम वन आणि यम टू त्या दोन्ही वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते म्हणजेच एफ बरोबर कॅपिटल जी यम वन टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर या ठिकाणी कॅपिटल जी हा स्थिरांक आहे या स्थिरांकाला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे म्हणतात दोन वस्तूंपैकी पुढच्या पॅरेग्राफमध्ये दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर नियमाप्रमाणे त्यांमधील गुरुत्वीय बल हे दुप्पट होत जाईल कारण जो गुरुत्वीय बल आहे तो दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे त्यामुळे वस्तुमान वाढले की आपोआपच त्यामधील गुरुत्वीय बल हे वाढणार तसेच त्या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल एक चतुर्थांश होईल अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे त्यामुळे अंतर वाढले तर बल हे कमी होणार दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांना केंद्राच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते समजा दोन्ही वस्तू पूर्णपणे गोलाकार आहे जसं आकृती दाखवल्याप्रमाणे तर या दोन्ही वस्तूमधील अंतर हे त्यांच्या केंद्रापासून कन्सिडर केलं जातं जर त्या वस्तू जर त्या वस्तू गोल वा नियमित आकाराच्या रेग्युलर शेप नसतील तर बल त्यांच्या वस्तुमाना वस्तुमान केंद्रांना सेंटर ऑफ मास जोडणारा रेषाखंडाच्या दिशेत असते व डीसाठी त्यांची रेषाखंडाची लांबी ही घेतली जाते समजा ज्या दोन वस्तू दोन वस्तू जर रेग्युलर शेपमध्ये नसतील म्हणजे त्यांचा शेप हा पूर्णपणे गोलाकार नसेल तर त्या वस्तूंच्या वस्तुमान केंद्राकडून केंद्राकडून जी जोडणारा रेषाखंड आहे त्यासाठी आपण डी म्हणजेच त्या दोन वस्तूंमधील अंतर हे घेतले जाते आता समीकरण दोनवरून समीकरण दोनमध्ये काय दिलं एफ बरोबर कॅपिटल जी एम वन इंटू एम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर आता या ठिकाणी समीकरण दोनवरून दिसून येते की कॅपिटल जीचे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल म्हणजेच यस आय प्रणालीत जीचे मूल्य एक किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एक मीटर एक अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढेच असते आता या ठिकाणी जीचे मूल्य हे गुरुत्वीय बलाच्या मूल्या मूल्य एवढेच असते म्हणजेच या ठिकाणी जे इक्वेशन दिलेलं आहे एफ बरोबर कॅपिटल जी एम वन इंटू एम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर समजा एम वन आणि एम टू दोन्हीही वस्तुमानांचं दोन्हीही वस्तूंचं वस्तुमान एक किलोग्रॅम आपण धरलं तर दोघांचा गुणाकार हा एक येणार आणि दोघांमधील अंतर हे एक मीटर आहे ते एकचा वर्ग एक, एक म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी जी गुणिले एक म्हणजेच गुरुत्वीय स्थिरांकाचं मूल्य त्या वस्तूंमध्ये प्रयुक्त होणाऱ्या गुरुत्वीय बला एवढंच असतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर जरा डोके चालवामध्ये सिद्ध करा की एस आय प्रणालीत जीचे एकक न्यूटन मीटर स्क्वेअर प्रति के जी स्क्वेअर आहे आता या ठिकाणी आपल्याला जीचे मूल्य एसआय एकक काढायचे जीचे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले एस आय प्रणालीत ते एकक सिक्स ते ती जी व्हॅल्यू आहे सिक्स पॉईंट सिक्स सेवन थ्री इंटू टेन टू द पावर मायनस एलेवन न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर एवढे जीचे मूल्य एस आय प्रणालीत आहे तर या ठिकाणी न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण अभ्यासलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वर्गमित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद